झाडावरील आंबे तोडण्याचा राग मनात बाळगून सख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला वाडा पोलिसांनी केली अटक. ही संपूर्ण घटना वाड्यातील पालसे येथील आहे. आपण पाहूया नेमके काय झाले ते. वाडा तालुक्यातील पालसे येथे राहणाऱ्या जयवंत पाटील यांचा भाऊ दिलीप पाटील याने बुधवार दिनांक 12 रोजी घराच्या पाठीमागे असलेल्या आंब्यांच्या झाडाचे आंबे पाडल्याचा राग मनात धरून जयवंतने त्याला जाब विचारला व दांडुक्याने मारहाण केली. या मारहाणीत दिलीप पाटील यांच्या डोक्याला जबर इजा झाली. त्यांना वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी मुंबई येथील जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी दिलीप पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर वाडा पोलीस स्टेशनमध्ये जयवंत पाटील व त्यांची पत्नी जयश्री जयवंत पाटील यांच्या विरोधात खुनाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला व सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद बोराडे यांनी तपासालाही सुरुवात केली. तर वाडा पोलिसांनी अवघ्या 2 दिवसात फरार आरोपी जयवंत उर्फ जयराम यशवंत पाटील याला मोठ्या चतुराईने अटक करून तुरुंगात डांबले. दिनांक 12/6/2019 रोजी सायंकाळी 4 सुमाराची घटना आहे. मुक्काम पोस्ट पलसई गावातील फिर्यादी संतोष यशवंत पाटील आणि ह्या गुन्ह्यातील जो मयत आहे दिलीप यशवंत पाटील हे नात्याने सख्खे भाऊ आहेत. आणि याच्यातले भांडण्याचं कारण असं आहे, दोघा भावाचा एक सामायिक आंब्याचं झाड आहे. तर आंब्याच्या झाडाचे जे आलेले आंबे त्याचा लहान मुलगा पाडत असताना येथील फिर्यादी किंवा आरोपी गुन्ह्यातील आरोपी जयराम यशवंत पाटील व त्याची पत्नी जयश्री जयराम पाटील यांनी गुन्ह्यातील जो मयत आहे दिलीप यशवंत पाटील यास लाकडी दांडकात त्याच्या डोक्यात घालून त्या जखमी केले. प्रथमतः त्याला वाडा रुग्णालय, त्याच्यानंतर मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये त्याला उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झालेला आहे. गुन्ह्याची कागदपत्र इंटिमेशन पोलीस स्टेशनला प्राप्त होतात. 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला. 2 हे आरोपी फरार होते. आज रोजी आरोपीला आमची एक टीम ए.पी.आय. बोराडे, बी.एस.आय. सुमनावर, ए.एस.आय. धनगर, ए.एस.आय. गोंजारे या टीमने 2 पथके तयार करून आम्ही गुन्ह्यातील जे मर्डरमधील जे आरोपी त्याला त्यांना आम्ही अरेस्ट केलेला आहे. आज त्याचं पोलीस कस्टडी रिमांड आहे. आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये बंद आहे.